सध्या सेल्फीचा जमाना आहे. आपल्या आठवणीतले काही क्षण जपून ठेवावे म्हणून आपण एक सेल्फी घेतो, आणि त्यात जर एखादा कलाकार आपल्याला भेटला तर सेल्फीचा मोह आपल्याला आवरत नाही. कलाकाराला देखील प्रेक्षकांचं हे प्रेम आवडतं. मात्र तेजश्री प्रधान याला काहीशी अपवाद आहे. तेजश्री आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखली जाते. तिला आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवायला आवडतं. तरीही दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त डोकावणं तिला अजिबात आवडत नाही. सध्या तेजश्रीचं तिला काही सांगायचंय हे नाटक रंगभूमीवर गाजतंय. याबद्दलच बोलताना ती म्हणाली की नाटक संपल्यावर लोक भेटायला येतात, पण नाटकाबद्दल काही ना बोलता सेल्फी काढतात. त्यांना त्यात जास्त रस असतो, आणि सेल्फी काढणाऱ्यांचा तेजश्रीला राग येतो. ही माणसंच मुळात तिला आवडत नाही. होणार सुरमी या घरची या मालिकेमुळे तेजश्री घराघरात पोहोचली. तिचा ती सध्या काय करते हा सिनेमाही खूप गाजला होता.